आता सुलभ सुखकर आरामदायी प्रवास देण्यासाठी सज्ज झाले नटराज ट्रॅव्हल्स। विटा ते कराड सातारा खानापूर भिवघाट आटपाडीच नव्हे तर मुंबई ठाणे मुलुंड एक नाका भांडुप विक्रोळी घाटकोपर साकी नाका अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव बोरिवली भाईंदर या ठिकाणचा सोयीस्कर प्रवास। नटराज ट्रॅव्हल्स देत आहे एसी सिटिंग एसी स्लीपर डेली सर्व्हिस। प्रवासाची गरज लक्षात घेऊन ट्रॅव्हल्सचे नियोजन, मग आजच बुकिंग करा आरामदायक प्रवासासाठी। संपर्क प्रोप्रायटर दिलीप महाडिक 9320305 9324535634। बार्शी शहरातील उपळाई रोड इथं चालू असलेल्या श्रीकांत जाधव यांच्या भारतीय अक्वा या जारद्वारे पाणी विक्री करणाऱ्या युनिटवर बार्शी नगर परिषदेच्या वतीने 10 डिसेंबर रोजी कारवाई करीत सदरचे युनिट पोलीस बंदोबस्तात सील केल्याचं नुकतंच समोर आले। राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ यांचे पत्रानुसार शहरातील 24 जार उत्पादकांवर नगर परिषदेच्या वतीने नोटिसा पाठवल्या होत्या। यामध्ये केंद्रीय भूजल सर्वेक्षण आणि अन्न व भेसळ विभागाचे प्रमाणपत्र असल्याचे पुरावे सादर करण्याबाबत कळवले होते। तसेच ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नसेल त्यांचे युनिट सील करण्यात येईल असे नोटिसमध्ये नमूद केले होते। त्या अनुषंगाने मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जार युनिट सील करण्याची कारवाई चालू करण्यात आली असून 10 डिसेंबर रोजी उपळाई रोड येथील श्रीकांत जाधव यांचे भारतीय अक्वा हे युनिट नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त करून सील केले। इतर जार मालकावर देखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचं जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। राष्ट्रीय हरित लवादाचे 19/6/2000 आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण व नियंत्रण मंडळाने दिनांक 27/10/2020 रोजी नगर परिषदेला ज्या पाण्याचे जे जार हे आहेत ॲक्वावाले आहेत त्या ॲक्वावाल्यांकडं केंद्रीय भूजल सर्वेक्षण यांचं प्रमाणपत्र व अन्न व प्रशासन या दोघांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांचे जारचं युनिट चालू ठेवू नये, ते बंद करावे व ते सील करून तसं रिपोर्ट करण्याचे नगर परिषदेस कळवले होते। त्यानंतर बार्शी नगर परिषदेने संबंधित जे ॲक्वावाले आहेत त्यांची यादी तयार करून संबंधितांना 7 दिवसाच्या नोटिसा दिल्या किंवा तुम्ही एक सदरची कागदपत्र आमच्याकडे सादर करावी, परंतु सदरच्या कालावधीमध्ये कुठलेही कागदपत्र आले नाहीत। ह्या 2 दिवसा कालच्या पटापालामध्ये आमच्याकडे काल 4-5 जणांचे पत्र आलेले आहेत, ते अजून आमचं व्हेरिफिकेशन करणार आहे, पण बाकीच्या कोणाचे अजून काय आलेले नाहीत। त्यानुसार आज दिनांक 10 रोजी भारतीय ॲक्वा उपळाई रोड इथलं युनिट सील केलेलं आहे, तो बाकीच्या ज्या पोलीस बंदोबस्त घेऊन बाकीचे जार हे सील करण्यासाठी कार्यवाही नगर परिषदेत याबाबत मुख्याधिकारी बार्शी यांनी 8-10 रोजी संबंधित सील करण्याचे आदेश नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिले। संतोष कुलकर्णी 7 स्टार न्यूज बार्शी।